शरद मोहोळ खून प्रकरणाचा मुख्य सूत्रधार विठ्ठल शेलारसह साथीदार रामदास मारणे याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचे आदेश दिलेत. शेलार आणि रामदास मारणेच्या पोलीस कोठडीची मुदत बुधवारी संपली. दोघांना न्यायालयात हजर करण्यात आलं. फरार असलेला दुसरा मुख्य सूत्रधार गणेश मारणे याचा शोध घ्यायचा आहे. गणेश मारणेनं न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी अर्ज केलाय. शेलार आणि गणेश मारणे मुख्य सूत्रधार आहेत. शेलार आणि मारणे यांनी मोहोळचा खून होण्यापूर्वी एक महिना आधी बैठक घेतली होती. गणेश मारणे सापडल्यानंतर अनेक बाबी समोर येतील. तपासासाठी शेलार आणि रामदास मारणे यांना 4 दिवस पोलीस कोठडी द्यावी अशी विनंती तपास अधिकारी सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील तांबे यांनी केली. आरोपींच्या वतीनं ॲडव्होकेट DS भोईटे आणि लोक अभिरक्षक कार्यालयाच्या ॲडव्होकेट रोहिणी लांघे यांनी बाजू मांडली. पोलिसांच्या तपासात नवीन काहीच मुद्दे नाहीत. मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्यासाठी पोलीस कोठडी मागितली जाते. तपासात प्रगती झालेली दिसत नाही असा युतिवाद ॲडव्होकेट भोईटे यांनी केलाय. सरकारी वकील ॲडव्होकेट नीलिमा इथापे यादव यांनी युतिवाद केला. तपास प्रगतीपथावर आहे. आरोपींनी मोहोळचा खून करण्यापूर्वी गोळीबाराचा सराव कुठं केला ही जागा शोधलेली आहे. पोलिसांनी वाहनं जप्त केलेली आहेत असं ॲडव्होकेट इथापे यादव यांनी युतिवादात सांगितलं. दोन्ही बाजूंच्या युतिवादानंतर न्यायालयानं शेलार आणि रामदास मारणे यांना 1 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.